हे असे म्हणा जसे की तुम्ही त्याचा अर्थ लावून म्हणत आहात. 19 सप्टेंबर 2023 विश्वासाची घोषणा. मी घोषित करतो की माझ्या जीवनावर सहजतेचा अभिषेक आहे. परमेश्वर सदैव माझ्या पुढे जात आहे. त्याने सर्व डोंगर भुईसपाट केले आहेत. त्याचे जू सोपे आहे आणि त्याचे ओझे हलके आहे. मी संघर्ष करत नाही. पूर्वी जे अवघड होते ते आता अवघड राहिले नाही. माझ्या आयुष्यावरील परमेश्वराच्या कृपा आणि आशीर्वादामुळे भार हलका झाला आहे आणि दबाव कमी झाला आहे. मी माझी सर्व काळजी परमेश्वरावर टाकतो कारण तो माझी प्रेमाने आणि सावधपणे काळजी घेतो. ही माझी घोषणा आहे. दैवी आरोग्य विषयक संकल्पना. माझा विश्वास जिवंत आहे. देवाचे वचन माझ्या जीवनात परिणाम घडवत आहे. मी जे पाहतो किंवा मला कसे वाटते ते पाहून मी प्रभावित होत नाही कारण मी विश्वासाने चालतो, पाहण्यावर नाही. म्हणून मी पूर्ण शांती, आरोग्य आणि समृद्धीमध्ये जगतो. आमेन. मला येशूच्या नावाने जे पाहिजे ते मला मिळेल. मी मजबूत आहे. मी निरोगी आहे. मी धन्य आहे. मी श्रीमंत आहे. मी सामर्थ्यवान आहे. मी अभिषिक्त आहे. मी स्वतंत्र आहे. मी देवाचा प्रिय आहे. मी देव आणि मानव जातीला अनुकूल आहे. मला जे पाहायचे आहे ते मी बोलतो. मी एक मौल्यवान बियाणे आहे. मी माझ्या देवाच्या घरात चांगल्या जमिनीवर लावले आहे. मी माझ्या प्रभूच्या दरबारात खजुराच्या झाडाप्रमाणे फुलतो. मी त्याच्या हंगामात भरपूर फळ देतो. मी वनस्पतीपासून रसाने भरलेला आहे आणि म्हातारपणातही मी ताजे आणि समृद्ध असेन. माझे पान कुजत नाही आणि मी जे काही करतो ते येशूच्या नावाने समृद्ध होते. येशूच्या नावात माझ्यासाठी गोष्टी नेहमीच कार्य करत असतात. मी ख्रिस्त येशू मधील प्रत्येक आध्यात्मिक आशीर्वादाचा प्राप्तकर्ता आहे. मी एक आत्मा आहे. माझा आत्मा आणि माझे आंतरिक अस्तित्व भौतिक शरीरात राहतं. माझे शरीर माझ्या आत्म्याला आज्ञा देतं. माझा आत्मा ऐकतो, स्वीकारतो आणि माझ्या शरीराला सूचना देतो आणि माझे शरीर पालन करतं. येशूच्या नावाने मी माझ्या शरीराशी बोलतो. देवाचे अविनाशी जीवन माझ्या जीवनात नेहमीच स्पष्ट आणि व्यक्त होते. माझ्या शरीराच्या प्रत्येक तपशिलाशी जीवन बोलतो. मी माझ्या मनाशी बोलतो की ख्रिस्ताच्या मनाप्रमाणे परिपूर्ण व्हा आणि मी तुम्हाला देवाच्या वचनाशी संरेखित राहण्याची आज्ञा देतो. मी माझ्या कंडरा आणि मज्जातंतूंना जीवन बोलतो. मी माझ्या स्नायू आणि अस्थिबंधनांना शक्ती बोलतो. मी माझ्या हृदयाशी जीवन बोलतो. सामान्य वायुविजन आणि परफ्युजन प्रमाण राखण्यासाठी मी माझ्या फुफ्फुसांशी आणि उत्तीशी बोलतो. मी माझ्या मूत्रपिंड, यकृत आणि स्वादुपिंडासाठी परिपूर्णता बोलतो. माझ्या रक्ताच्या प्रत्येक पेशीमध्ये जीवन आहे. माझी हाडे, सांधे आणि उपस्थी संरेखित, मजबूत आणि घट्ट आहेत. माझे संपूर्ण वरचे आणि खालचे अंग उत्कृष्टपणे कार्य करते. माझे डोळे स्पष्टपणे आणि उत्तमपणे पाहतात. माझे कान उत्कृष्टपणे कार्य करतात. माझी त्वचा नवीन जन्मलेल्या बाळासारखी गुळगुळीत निरोगी आहे आणि देवाचे सौंदर्य आहे. माझे केसांचे कूप घट्ट झाले आहेत. मी माझ्या केसांना जागेवर राहण्याची आज्ञा देतो आणि जिथे वाढ आवश्यक आहे तिथे मी माझ्या केसांच्या कूपामध्ये वाढ सोडतो. माझे दात
हिरड्या, जबड्याची हाडे आणि मज्जातंतूत आणि रक्त पुरवठा सर्व निरोगी, मजबूत आणि परिपूर्ण आहेत. माझे सर्व हॉर्मोन आणि न्यूरोकेमिकल ट्रान्समिटर्स एकमेकांशी परिपूर्ण सुसंगत आहेत आणि त्यांची कार्य सामान्यपणे पार पडतात. माझी पचन संस्था खाल्लेले सर्व पदार्थ पचन, शोषण आणि आत्मसात करण्यास सक्षम आहे आणि चयापचय टाकाऊ पदार्थ नियमितपणे बाहेर टाकली जातात. मी सर्व प्रकारचे व्यसन, अल्कोहोल, निकोटीन, ड्रग्स खाणे, तंत्रज्ञान, मीडिया, दिरंगाई, गप्पाटप्पा, आळशीपणा, जास्त झोपणे, सक्तीची खरेदी आणि प्रत्येक प्रकारचा अतिभोग बंदिवासात आणि ख्रिस्ताच्या आज्ञाधारकतेत घेतो. जसा येशू आहे तसाच मी आहे. देवाने जे काही निर्माण केले आहे ते सर्व माझ्यासाठी जीवन आणि उपचार आहे. म्हणून अन्न, धूळ, प्राणी इत्यादींचा ॲलर्जीचा माझ्यावर अधिकार नाही. देवाने मला संपूर्ण पृथ्वीवर प्रभुत्व दिले आहे. माझी पुनरुत्पादक प्रणाली पुरेशा प्रमाणात आणि चांगल्या गतिशीलता शुक्राणूची निर्मिती आणि जमा करत आहे. माझी पुनरुत्पादक प्रणाली वेळेवर अंडी पेशी तयार करत आहे. जन्मापर्यंत गर्भाचे संरक्षण आणि पोषण करत आहे. माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव, प्रत्येक ऊती पूर्णतेने कार्य करते, ज्यासाठी देवाने ते कार्य करण्यासाठी तयार केले आहे. आणि मी माझ्या शरीरातील कोणत्याही खराबी आणि विकृतीला येशूच्या नावाने मनाई करतो. माझी संपूर्ण मानवी शरीर रचना, चयापचय आणि शरीरविज्ञान ख्रिस्त येशू मध्ये परिपूर्ण आहे. माझी संपूर्ण मानवी शरीर रचना, चयापचय आणि शरीरविज्ञान ख्रिस्त येशू मध्ये परिपूर्ण आहे. हालेलुया, आमेन. मला माहित आहे, मला माहित आहे, देव पिता माझ्यावर प्रेम करतो. मला माहित आहे, मला माहित आहे, देव पुत्र माझ्यावर प्रेम करतो. मला माहित आहे, मला माहित आहे, देवाचा आत्मा माझ्यावर प्रेम करतो. शालोम.